नमस्कार, नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी. तर ती भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते. तर इथं घेतलेलं आहे मी तीळ घेतलेलं आहे, इथे जिरे घेतलेले आहेत, इथे धणे घेतलेले आहेत आणि इथे थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे. इथे गरम मसाला आहे, थोडीशी हळद पूड आहे, चवीनुसार मीठ आहे आणि मिरची पावडर आहे. इथे टोमॅटो एक मी मोठा कापून घेतलेला आहे, मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि इथं लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे छोटा आणि इथं भेंडी अशा पद्धतीनं कापून घेतलेले आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशी कापलेली आहे ती. तर अशा पद्धतीने पाठीमागचा पुढचा भाग कापून घेतलेला आहे आणि मधून बघून घेतलेली आहे अशी चांगली आहे का नाही ते. अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहे. तसेच मी इथं थोड्याशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत, एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अशा लांब कापून. आता इथं गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे लोखंडी आणि गॅस चालू करून घेत आहे. आता यामधले आपण तीळ बाजूला ठेवणार आहोत आणि हे खोबरे धने आणि जिरे आपण हे भाजून घेणार आहोत. धने भाजते आणि धने थोडेसे भाजल्यानंतर मग जिरे टाकायचे, नंतर खोबरे टाकायचे, कारण खोबरं आपण खिसून घेतले बरोबर लगेच. आता यामध्ये जिरे टाकूया, जिरे पण थोडेसे भाजून घेऊया. गॅस बंद करून घेते. आता हे भाजून घेतलेले साई मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं मी भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, आणखीन गॅस चालू करून घेत आहे. कढई तापलेली आहे चांगली दिलेली आणि यामध्ये थोडंसं तेल आहे. आता हे तेल मी जरा भांड्याला पसरून घेते म्हणजे आपण कटणार नाही. तेल हे भाजीच्या प्रमाणात वापरायचं, भेंडीला थोडंसं जास्तच तेल लागते त्यामुळं आपली जेवढी भाजी आहे त्या प्रमाणात तेल घ्यायचं. आता तेल थोडंसं चांगलं तापू द्यायचं म्हणजे भेंडी जास्त चिकटणार नाही आणि आपल्याला फ्राय करताना दमवणार नाही. आता तेल तापलेलं आहे चांगलं. आता मी यामध्ये भेंडी तेल गॅस मोठा ठेवलेला आहे, मी फ्राय करतो. तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने आपण टेस्ट वापरलेला आहे तर त्या पद्धतीने केलं तर बिलकुल आपल्याला भेंडी फ्राय करताना दमवत नाही, भांड्याला चिकटत नाही. तर मी गॅस थोडंसं आता कमी केलेला आहे, मिडियम ठेवलेला आहे. आणखी भेंडी फ्राय करून घेत आहे. आता हे मी बाजूला काढूया, यातच मी डायरेक्ट आता बाकीचे मसाले टाकणार आहे. आता आपली थोडीशी भेंडी भाजलेली आहे तर त्यामध्ये मी आता ही टोमॅटो आणि लसूण टाकत आहे. लसूण तुम्ही बारीक करून सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, मी मोठाच ठेवणार आहे. तर आता हे दोन्ही पण टाकते आणि त्याच्यासोबत फ्राय करते. टोमॅटो मी नंतर टाकलेला आहे कारण तो भेंडीमध्ये एकदम मिक्स होऊन जातो. तर तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, फोडणीमध्ये पण टाकू शकता. त्यानंतर मी
मिरची पण मी फ्राई करून घेते भेंडीसोबत. आता त्यानंतर मी हा वाटून घेतलेला मसाला टाकत आहे. म्हणजे हा मसाला थोडासा मोठा मोठा राहिलेला आहे, माझ्या मिक्सरला जास्त बारीक होत नाही, त्यामुळं हा मी आता भाजून घेते सोबत. आता हा मसाला मी थोडासा भाजलेला आहे भेंडीसोबत. आता बाकीचे राहिलेले मी म्हणते हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त झाले भेंडी, अगदी मस्त छानच दिसत आहे हॉटेल स्टाईल. यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा कापून टाकू शकता म्हणता तुम्हाला आवड पद्धतीने. या मी पिळलेली धन हे पण मिक्स करून घेते. तेल पण थोडंसं आपण भाजायचं या मसाल्यासोबत. तर आता आपली भेंडी फ्राय झालेली आहे, तयार झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करून घेत आहे. तर मी आता कढई खाली घेतलेले, तर तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आपली भेंडी, अगदी हॉटेलसारखी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं हॉटेल स्टाईल मी तुम्हाला दाखवण्यासाठी भेंडी वाटीत काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आणि टेस्टी पण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.